बुधवारी झालेल्या चक्रीवादळाने ग्रस्त रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्याचा दौरा देवेंद्र फडणवीस यांनी केला. श्रीवर्धन मधील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता विविध बाबींचा उहापोह त्यांनी सदरच्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. पण आता गेल्या 5 वर्षात जेवढ्याही आपत्ती आपल्याकडे आल्या आम्ही प्रत्येक वेळी भूमिका घेतली की केंद्र सरकारकडून पैसा येईल किंवा येईल त्यांची सगळी ती सिस्टम आपल्याला करावी लागेल. एसबीआय त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त 10,000 आणि 15,000 रुपये रोख देण्याचा आपण निर्णय केला होता. इतर मात्र असे पुराच्या संदर्भातले फारसे कधी निर्णय महाराष्ट्राने घेतलेले नाही. त्यामुळे या दुसरा आता जे काही टाकून ठेवलेले म्हणजे जे काही पडलेले न्यूज 15 मराठीसाठी अमोल कुमार जैन रायगड. पुराच्या संदर्भातले फारसे कधी निर्णय महाराष्ट्राने घेतलेले नाही.